कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या संवर्धनाच्या दृष्टीनं 25 डिसेंबरला विशेष महत्व आहे. काय आहे पाहूया. रंकाळा हा फक्त कोल्हापूरची शान नाही, तर हा निसर्गानं समृद्ध स्वच्छ सुंदर ऑक्सिजन पार्क आहे. त्यामुळेच पहाटेपासून या रंकाळ्यावर कोल्हापूरकरांची गर्दी असते, कुणी मॉर्निंग वॉकला येतं तर कुणी व्यायामासाठी. मात्र हा रंकाळा वाचावा यासाठी पालिकेकडून म्हणावा तसा प्रयत्न होताना दिसत नाही. उलट रंकाळ्याचं होणारं प्रदूषण, रंकाळा पानलोट परिक्षेत्रात होत असलेली बांधकामं, यामुळे रंकाळ्याचा जीव घुटमटतोय की काय असा प्रश्न रंकाळा प्रेमींना पडतोय. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे डोळे उघडण्यासाठी 25 डिसेंबरला रंकाळा संवर्धन समितीच्या वतीनं रंकाळा प्रदक्षिणा काढली जाते. यावेळी कोल्हापूरकर रंकाळा वाचवण्याची शपथ घेतात. एखाद्या शहराची शान वैभव जे टिकवून आहे ते तिथल्या नागरिकांच्या हातात असतं. महापालिका आपल्या परीने करत असते, पण कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाचं आणि प्रामुख्यानं रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचं एक कर्तव्य आहे की रंकाळ्याचं सौंदर्य जपणं. रंकाळ्याच्या सौंदर्यासाठी, सौंदर्य जपण्यासाठी रंकाळा संवर्धन समिती कार्य करत असते, त्यालाही लोकांनी साथ दिली पाहिजे. रंकाळा तलावाचा उल्लेख कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह म्हणून केला जातो. रंकाळ्यावरून पाहायला मिळणारा सूर्यास्त, इथल्या पाण्यावर पडलेली सूर्याची किरणं नागरिकांना आकर्षित करतात. दरवर्षीप्रमाणे रंकाळा संवर्धन समिती चांगलं काम करतेच, पण लोकप्रतिनिधी अजिबात इकडे लक्ष देत नाहीत. काही नेते पालखीत गुंतलेत, काही नेते फुलात गुंतलेत. त्यांना रंकाळ्याची शान असणारा, आपला कोल्हापूरचा मान असणारा रंकाळा ह्याकडे द्यायला वेळ नाही, रंकाळ्यासाठी वेळ नाही. त्यातनी लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी रंकाळ्याकडे लक्ष देऊन आमचा रंकाळा स्वच्छ व सुंदर करावा. लोकप्रतिनिधी आणि इथलं प्रशासन ढिम असल्यामुळं काही उनिवा राहा लागल्यात. इथं जे पक्षी वैभव होतं, जे जलपर्णीचा विळखा घातलेला होता, तो विळखा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी इथले 15 दिवसातून एकदा मोहीम करून स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतलेले आहेत. असे अनेक विविध उपक्रम आमच्या रंकाळा संवर्धन समितीच्या वतीने केले जातात. रंकाळ्याला स्वच्छ सुंदर रूप देण्यासाठी लोकसहभागाची मोठी गरज आहे, तरच कोल्हापूरचा हा ऐतिहासिक ठेवा कायमस्वरूपी अस्तित्वात राहील. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.